तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण बहुभुजाकृती व त्याचे कर्ण यावर आधारित उदाहरण पाहणार आहोत. कारण की तुम्ही बहुभुजाकृतीबद्दल चांगल्या प्रकारे जाणून घेतले आहे, तर आता वेळ आहे एक खेळ खेळायची. या खेळाचे नियम खूप सोपे आहेत. तुम्हाला येथे एक आकृती दाखवली जाईल आणि तुम्हाला सांगायचे आहे की ती बहुभुजाकृती आहे की नाही. तुम्ही तयार आहात का? खूप छान. आपली पहिली आकृती आहे एक चौरस. चौरस बहुभुजाकृती आहे का? हो, चौरसाला चार बाजू व चार शिरोबिंदू आहेत आणि हा एक साधा बंद वक्र आहे, त्यामुळे ही एक बहुभुजाकृती आहे. आता आपल्याजवळ आहे, मलाही माहित नाही याला काय म्हणतात, पण ही एक बहुभुजाकृती आहे का? नाही, कारण हा एक उघडा वक्र आहे, त्यामुळे ही बहुभुजाकृती नाही होऊ शकत. याबद्दल तुमचा काय विचार आहे? एकदम बरोबर, ही एक बहुभुजाकृती आहे. तुम्ही याचे नाव सांगू शकता का? कारण याच्या सात बाजू आहेत, त्यामुळे हा एक सप्तकोन आहे. वर्तुळ बहुभुजाकृती आहे का? हा एक बंद वक्र आहे, कारण वर्तुळाच्या बाजू शिरोबिंदू किंवा कोन नसतात, त्यामुळे ही एक बहुभुजाकृती नाही. हे काही मनोरंजक वाटत आहे. हा एक साधा बंद वक्र आहे, ज्यामध्ये बाजू व शिरोबिंदू सुद्धा आहेत, परंतु यामध्ये हा एक वक्र भाग देखील आहे. या वक्र भागासोबत ही एक बहुभुजाकृती होऊ शकते का? आपल्याला माहित आहे की एक बहुभुजाकृती केवळ रेषाखंडांपासून बनलेला एक साधा बंद वक्र असतो, त्यामुळे ही आकृती बहुभुजाकृती नाही. खूपच छान, तुम्ही सर्वांनी खूप छान प्रकारे हा खेळ खेळला. चला आता आणखी एक प्रश्न पाहूयात. तुम्ही सांगू शकता का की एका सप्तकोनात किती कर्ण असू शकतात? सर्वात आधी या सप्तकोनाला नामांकित करूया. आपल्याला माहित आहे की बहुभुजाकृतीच्या कोणत्याही दोन शिरोबिंदूंना, म्हणजे संलग्न शिरोबिंदूंना सोडून जोडणाऱ्या रेषाखंडांना कर्ण म्हणतात. तर या शिरोबिंदू ए ने सुरुवात करू. आता शिरोबिंदू बी पासून कर्ण काढूया. अशा प्रकारे शिरोबिंदू सी, डी व ई पासून कर्ण काढूया. जेव्हा आपण शिरोबिंदू एफ आणि जी पासून कर्ण काढण्याचा प्रयत्न करतो, तर समजते की या शिरोबिंदूंपासून होणारे सर्व कर्ण आधीच तयार झाले आहेत. आता येथे तुम्ही पाहू शकता की शिरोबिंदू ए पासून चार, शिरोबिंदू बी पासून चार, शिरोबिंदू सी पासून तीन, शिरोबिंदू डी पासून दोन आणि शिरोबिंदू ई पासून एक कर्ण तयार होतात. त्यामुळे एका सप्तकोनात एकूण 14 कर्ण असतात. आज आपण काही उदाहरणांच्या मदतीने बहुभुजाकृती व बहुभुजाकृतीच्या कर्णांबद्दल समजून घेतले. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही गैरसमज जाणून घेऊ.